देख लिया वाचुनी नुनी समा पाहता येते का मग पाहता नाही आला ते त्याला सांगता कसा आला तुम्ही काऊन नाही सांगा तुमचा पाहिला नाही म्हणून सांगता नाही तुम्हाला दाखवलं नाही म्हणून सांगता नाही ज्यांना पाहिलं तो सांगेल ना ज्याला माहित आहे तो सांगते जो या जेती कधी गेलाच नाही या गावामध्ये तो मग आलू म्हणेल का या गावामध्ये नाही आम्ही आलो तर तुम्ही आम्हाला पाहूनच राहिले हो बाबाजी आले नाही ते काल आलोच नाही तुम्ही राहा का तुम्हाला हो बाबाजी आले नव्हते का मलाही विचारलं तर मी म्हणेन का नाही मी विकेटला गेलो होतो नाही नाही तुम्ही मला दिसल्याच नाही ना हे जेपर्यंत तो आपणाला दाखवत नाही तिथपर्यंत आपल्याला उमजेल कसा तो हर मंडळी म्हणतात असा हा हरी दाखवणारा एक तत्व हरी असे सर्वत्र सगळ्याच ठिकाणी आहे हो आमच्या जवळ हो आमच्या तुमच्या जवळ हो तुमच्या जवळ सगळ्याच ठिकाणी इथून हा चलन वलन करणारा व्यक्ती आहे त्याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी इथून चेतन आहे त्या चेतनामध्ये तो हरी बसतो असा कोण म्हणेल ज्याला जाणीव झाली तो म्हणेल म्हणून मंडळी हरीला ओळख जो चेतना रूपाने सगळ्याच्या ठिकाणी त्या हरीला ओळख त्याला ओळखा ओळखीला हरी धन्य तो संसारी धन्य तो संसारी ना मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित जे म्हणणार तो आता हा त्याला काही उंचतच नव्हतं असं आहे का त्याला गाणा गिना लिहून ठेवला का नाही बरं का गाणा नाही त्याने प्रत्यक्ष ह्या गोष्टी अनुभवाच्या लिहून ठेवल्या त्यालाही कोणी दाखवणार असेल की नाही त्यालाही दाखवणार आहोत दाखवला म्हणून ती सांगून राहिले योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी देखिला साजनी तो हा हरी सगळ्या ठिकाणी आहे जे जे दृष्टी दिसे जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप अन्ना पूजा ध्यान जप त्यासी नाही पूजा ध्यान जप त्यासी नाही एकनाथ महाराजांनी सांगितलं पूजा ध्यान जप त्यासी नाही पूजा ध्यान कोणाला त्यासी नाही ज्याने ओळखला असेल त्याला ज्याचा निश्चय झाला असेल त्याला ओळखीच नाही तर निश्चय कसा होय बिना पाहिल्याशिवाय निश्चय होईल का नाही म्हणून ओळखा 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 असे जे शब्द ठेवले आहेत काऊन ठेवले आहेत साध्या गोष्टी आहेत ना दाखवल्याशिवाय त्याला पाहताच येत आणि मग जो एकदा पाहिला का तो काही विसरत त्याचा पाठच झाला तो पाठ झाला मग तुम्ही त्याला जबरदस्तीने ढकलल्या तरी तो जाणार तुम्ही या म्हणल्या तरी तो तुमच्या जवळ जा म्हणल्या तरी तो तुमच्या जवळ त्याला टाकताच येत नाही ना तुटे ना कदा देवराना चळे ना ढळे ना कदा दैवाना कसा जायला बरं तो
उलट तुमच्याकडे ढकलल्या तरी जबरदस्त, पण तो जाणार नाही. एवढा तो जवळच आहे ना, काय दूर आहे. म्हणून मंडळी ज्याच्यामध्ये तो प्रगटला असेल त्याला दिसते. प्रगट निरंजन, प्रगट निरंजन, प्रगट निरंजन आहे, प्रगट निरंजन आहे. तो तुमच्या नजरेसमोर तो खेळतच असते. तो काय आता नजरेसमोर जाणार नाही. लागलासी लाचावले मन, लागलीसे गोडी अंति आता जीवेन सोडी. त्या मनाला छंदच लागला, त्या जीवाला छंदच लागला. आता काही तो जीवाजवळ काही वेगळा होत. अविनाश करी आपणा सारखे, अविनाश करी आपणा सारखे, मनाला विपिसे गोविंदाचे, मनाला विपिसे गोविंदाचे. त्या हरीच्या ठिकाणी आपला मन ठेव, आपला भाव ठेवा, आपला निश्चय ठेवा, आपली बुद्धी ठेवा त्या हरीच्या ठिकाणी. ते झाली एकादशी. बुद्धीचा निश्चय म्हणजेच एकादशी, त्याला एकदशा असे म्हणतात. मंडळी हरीसाठी काही इकडे तिकडे धुणण्याची काही गरजच नाही. अरे संतांना जवळच आहे म्हणून सांगितलंय ना तो. म्हणूनच तुम्हाला राहिलो का बा, आम्हाला ही महात्मे लोक सांगतात तर आम्ही किती ऐकून राहिलो त्या गोष्टी. ऐकला तर त्या धरल्या का?